बासुड़गांव ग्राम पंचायत के सरपंच चंद्रकला शेलके ने अपना इस्तीफा देने के बाद रिक्त हुए सरपंच पद के लिए सोमवार को आसुड़गांव ग्राम पंचायत में चुनाव संपन्न हुआ, जिसमें सुनील पुंडलिक पाटिल की निर्विरोध रूप से सरपंच पद के लिए नियुक्ति की गई। आसुड़गांव ग्राम पंचायत की सरपंच चंद्रकला शेलके ने अपना इस्तीफा देने के बाद रिक्त स्थान पर सोमवार को आसुड़गांव ग्राम पंचायत में चुनाव संपन्न हुआ। चुनाव में सुनील पुंडलिक पाटिल की निर्विरोध रूप से नियुक्ति की गई, जहां उन्हें शुभकामनाएं देने के लिए पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल उपस्थित थे। वहीं सभापति प्रकाश जितेकर, काळुंद्रे ग्राम पंचायत के पूर्व सरपंच आरडी घरत, प्रकाश मात्रे, बेबीताई पाटिल आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर पूर्व सभापति काशीनाथ पाटिल ने नव निर्वाचित सरपंच सुनील पाटिल को बधाइयां दी और आसुड़गांव के विकास की तरफ ध्यान देने की सलाह दी। आज चंद्रकला जिला आपण पहिल्या फेरीत एक वर्षाचं सरपंच पद दिलं होतं आणि खरं तर त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या अगोदरच त्यांनी पाठी माझ्या मागे तगादा लावला होता की सरपंच पदाचा राजीनामा मला द्यायचा आहे, आमचा पुढचा सरपंच सुनील पाटील याची निवड करायची आहे। त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच राजीनामा दिल्यामुळं आणि त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा केल्यामुळंच आज सुनील पाटील आज या पदावर विजयी झाले। चंद्रकलाने केलं तेच काम सुनील तूही कर आणि ह्या कामात तुला लागेल ते सहकार्य पक्षाच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वतीनं जे जे काही लागेल ते कर। आपल्याला एक वर्षाचा जो कालावधी असेल की जो काही पिरियड असेल त्याच्या सोनं तू कर, ज्या कामात मग पंचायत समितीच्या वतीनं असतील, जिल्हा परिषदच्या असतील किंवा तुझा स्वतःचा फंड असेल, याच्यात कुठल्याही प्रकारची उणीव आमच्याकडनं येणार नाही असं अभिवाचन या ठिकाणी तुला देतोय। आणि तुझ्या या निवडीच्या निमित्तानं आसुडगावमध्ये एवढा जनसमुदाय केव्हा जमला नव्हता, पण आज मात्र पाहिल्यानंतर एक चांगला आनंद वाटला की सर्वांनी मिळून तुझ्या या आनंदात सहभागी झालात, महिलाही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलात। तर पुढील कार्याला तुझ्या सदिच्छा देतो, शुभेच्छा देतोय। तुझ्या कार्यात अशीच गावाच्या विकासाची भरभराट आणि गावाच्या विकासाच्या कामात आमच्याकडनं आमच्या पक्षाकडनं जी जी काही मदत लागेल ते आम्ही जरूर करू असं अभिवाचन तुला देतोय।